विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एनसेम एक्झाम इंजिनिअरिंग विषयी माहिती पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, शेवटपर्यंत पाहायला विसरणारा शॉर्ट व्हिडिओ, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर आपल्या ऑल अपडेट ही झाल्या ठीक आहे चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, प्रेस बेलकॉम बटन। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आतापर्यंत जे इंजिनिअरिंगचे एक्झाम एनसेम एक्झाम टाइम टेबल थेरी पेंडिंग होतं ते आता टाइम टेबल आउट झालेले आहे। आता इथनं पुढं तुम्हाला अपडेट द्यायची थोड्या दिवस अपडेट द्यायची गरज नाही, आता अभ्यासावर फोकस करा, कारण आता टाइम टेबल आउट झालेलं आहे। लक्षात घ्या, सेकंड इयर बॅकलॉग विद्यार्थी रेग्युलर हे विचारत होते की आमचं टाइम टेबल कधी येणार, तर सगळ्यांचं टाइम टेबल आउट झालेलं आहे। हे बघा, थर्ड इयर इंजिनिअरिंगचं टाइम टेबल आउट झालेलं आहे, हे बघत असाल। सी वीचं सॅम्पल दाखवतो तुम्हाला, सेमिस्टर सेकंड टायमिंग 10 ते 12:30 आहे, 14 जानेवारी 2023, काहींचे 13, काहींचे 14 जानेवारी 2023 सुरू होत आहे ते एक्झाम थर्ड इयर। आता सेकंड इयर पाहूया आपण, सेकंड इयरच्या हे बघा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स थर्ड 16 जानेवारी 2023 सुरू होत आहेत, ह्या बॅकलॉग असतील कदाचित, ठीक आहे। रेग्युलरला एनसेम झाल्यानंतर रेग्युलर सुरू होतील। आणि फर्स्ट इयर हे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मागच्या ह्याच्यामध्ये, तर ते तुमचे मार्चमध्ये सुरू होतील, ठीक आहे। तर थोडक्यात एस ई टी झाल्यानंतर एफ ई चालू होईल। तर ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं की टाइम टेबल आउट झाले, युनिपुणेच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट द्या आणि तिथून टाइम टेबल डाउनलोड करा, ठीक आहे। आता हे बघा, तुम्हाला आता बरेच विद्यार्थी 19 पॅटर्न फायनल इयरचे विद्यार्थी म्हटलं आमचे टाइम टेबल रीशेड्यूल होणार होतं, ते कधीपर्यंत येईल, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे कधीही येऊ शकतं। तर टेम्पररी मी एक प्रिडिक्शन ॲज्युम टाइम टेबल बनवलेलं आहे तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्ही अभ्यासाला अजून स्पीड वाढवाल। हे बघा, 5 जानेवारी 2023 ज्या एक्झाम सुरू होणार होत्या ते जरा चेंजेस झालेले आहे, एक दिवस गॅप दिलेले आहे त्यांनी। तर कसं असू शकतं टाइम टेबल, असंच असतं। हे बघा, 10 जानेवारी 2023 सुरू होऊ शकतं, लक्षात घ्या, हे एक अजम्पशन आहे, प्रिडिक्शन आहे, गेज टाइम टेबल आहे। तर आपण 10 जानेवारी 2023 फायनल इयर 19 पॅटर्नच्या एक्झाम सुरू होतील असं गृहित धरूया, ठीक आहे। तर 10 नंतर एक दिवस गॅप, 12 नंतर पुन्हा गॅप एक दिवस, 14 किंवा 16 तुमची नेक्स्ट पेपर असेल, टोटल 4 पेपर असतात, त्यातला थर्ड पेपर 14 किंवा 16 होईल। मकर संक्रांती सुट्टी जर मिळाली विथ सर्वांना, तर 14 किंवा 16 मिळाली तर 16 होईल, लक्षात घ्या, 14 किंवा 16 होईल। फोर्थ पेपर 16 किंवा 18 होईल, तर मे बी 99% हेच टाइम टेबल असू शकतं विद्यार्थी मित्रांनो। सो विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास हा सुरू ठेवा, स्पीड वाढवा, व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित चांगल्या मार्काने अभ्यास पास व्हा, ठीक आहे। तर असेच अपडेट्स आपण विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढच्या वेळेमध्ये। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता नवीन जे पुन्हा ओमिक्रॉन कोरोना येत आहे संकट, त्यावरती घाबरण्याचं कारण नाही, आपल्या इंडियाला कोणताही धोका नाही आहे, लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे शेड्यूल निघालेलं ते फिक्स असणार आहे, ह्यावरती ठाम राहा सगळ्यांनी, कोणताही चेंजेस होणार नाही। तुमची जी एनसेम एक्झाम आहे ती थेअरी पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, गाईडलाईन्स कालच पब्लिश झाले, ते सर्क्युलर टेलिग्रामला पोस्ट केलेलं आहे, ते व्यवस्थित वाचून घ्या, कोणीही कॉपी केस वगैरे त्यामध्ये पडू नका, ठीक आहे। अशाच व्हिडिओस आपण भेटू पुढच्या वेळेला, टेक केअर।